सध्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून सर्वत्र नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर देशसेवेत दोन्ही पायांची आहुती दिलेले कोब्रो कमांड रामदास भोगाडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नसल्यानं त्यांना खडतर प्रवास करावा लागत असल्याचं दुर्दैव पाहायला मिळते. चिखलातून कशीबशी वाट काढत शेताच्या बांधावरून पाण्यातून वाट काढण्याची वेळ त्यांच्यावर ओढवल्याचा धक्कादायक वास्तव प्रकार जव्हार तालुक्यात समोर आलाय. सन 2017 साली छत्तीसगड राज्यात सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात दुर्दैवानं बॉम्बस्फोटात जखमा होऊन दोन्ही पायाने विकलांग झालेले पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडोरी रातोणा गावातील कोब्रा कमांडो रामदास भोगाडे हे दोन्ही पायाने अपंग असून ही देशसेवाची जिद्द त्यांनी सोडली नाही. दोन्ही पाय गमावूनही ते पुणे ग्रुप सेंटर येथे सैन्यात कार्यरत आहे. सध्या ते आपल्या गावी सुट्टीवर वडोली रातोणापाडा येथे आले आहेत. परंतु त्यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नसल्यानं त्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. रामदास भोगाडे यांना काही कामाकरता घराबाहेर जायचं असल्यास घरी आल्यानंतर त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखल मातीचा असून तिथून जाण्यासाठी शेताच्या बांधावरून पायवाट काढत दोन्ही पाय कट झाले असून सध्या प्लास्टिक पाय बसवले असून त्यांना सध्या घरापासून जवळपास 150 मीटर रस्ता पाण्यातून पायवाट काढत खडतर प्रवास करावा लागतोय. तिथूनच मुख्य रस्ता 300 मीटर एवढा प्रवास पाय नसताना त्यांना चालत किंवा स्वतः त्यांच्या पत्नीच्या पाठीवर येऊन करावा लागतोय. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता बनवून झाला तर त्याची घरापर्यंत येण्या जाण्याची समस्या दूर होऊ शकते. परंतु याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झाल्याचं चव्हाट्यावर आलंय. सदर रस्त्याची पाहणी 2 वर्षांपूर्वी विक्रमगड विधानसभेचे आमदार निवडून आल्यानंतर सुनील भुसार यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून रस्ता बनवण्याचा शब्द दिला होता की लवकरात लवकर रस्ता मंजूर करून बनवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु कोरोना काळात आमदार भुसारांनी दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता तरी रस्त्याची समस्या कोण सोडेल असा प्रश्न त्यांना पडलाय. एका आदिवासी भागातील जवान आपल्या आयुष्यातील 12 वर्ष देशसेवा करतो आणि देशसेवा करता त्याचे दोन्ही पाय गमावून सुद्धा पुन्हा देशसेवा करण्यासाठी जातो. त्याच्या नशिबी घरी आल्यावर त्याला घरी जाण्यासाठी शासनाकडून साधा पक्का रस्त्याची सोय होऊ शकत नाही. यासाठी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती सैनिकाच्या नशिबी येऊ नये याबाबत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यांची दखल घेऊन रस्ता मंजूर करतील का अशी मागणी कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांनी केली आहे. मी कमांडो रामदास भोगाडे सध्या 1 महिन्याची सुट्टी आलो आहे. परंतु जास्त पाऊस असल्यामुळे मला रस्त्यावर निघण्याची खूप वेळ सोय होत आहे. माझ्या घरापासून मेन रोडचं अंतर हे 300 मीटर आहे. त्याच्यात येण्या जाण्यासाठी माझी गाडीही येऊ शकत नाही आणि मला चालताही येत नाही. कारण जास्त चिखल असल्यामुळे माझी पत्नी कधी कधी मला पाठीवर उचलून घेऊन जात असते. तसेच घर आणि रस्ता याच्या मध्ये एक छोटासा नाला आहे, तो आता सध्या फुल भरून वाहत आहे. तर येण्या जाण्यासाठी खूप गैरसोय होत आहे. परंतु माझं खूप गरजेचं काम असल्यामुळे मला बाहेर पडावंच लागतं. याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी माननीय आमदार श्री भुसारा साहेब येऊन पाहणी करून गेले. परंतु कोविडचा कालावधी असल्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. तर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब तरी मला रस्ता बनवून देतील का? नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी मोखाडा.